नमस्कार, आज आपण दोन प्रकारचे वरण पाहणार आहोत, एक साधं वरण आणि दुसरं मसाला वरण। तर चला तर मग, मी इथे एक वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ आपल्याला कुकरला चांगली शिजून घ्यायची। आता मी ही कुकरमध्ये ओतून 2 ते 3 पाण्याने ही डाळ स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। इथे मी ही डाळ अशी चांगली धुवून घेतली। आता आपण ही डाळ शिजण्यासाठी एक वाटी डाळीसाठी 2 वाट्या पाणी घालायचं आहे। आता आपल्याला त्यामध्ये हळद घालायची, 1/2 चमचा हिंग घालायचा आहे, 1/2 चमचा, आणि पोहे खायचे 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हे सर्व मिक्स झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर याच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे। हे पहा, इथे आपलं वरण छान असं शिजून झालं, अगदी मेणासारखं आपलं हे वरण शिजलेलं आहे, पाहू शकता। आपल्याला हे वरण घट्ट आहे म्हणून थोडं गरम पाणी घालून सैलसर असं तयार करून घ्यायचं। आपल्याला मसाला वरण करायचं आहे, त्याकरता आपण थोडं सैल असं हे वरण तयार करून घ्यायचं। इथे छान असं आपलं हे वरण तयार झालं। मी एका प्लेटमध्ये ही काढून घेते मसाला वरण करण्याकरता। आपल्याला जेवढं वरण तयार करायचं तेवढं एका प्लेटमध्ये ही काढून घ्यायचं आहे वरणाचा गोळा। हे आता बाजूला ठेवूया आणि आपल्याला आता हे साधं वरण तयार करून घ्यायचं आहे। त्याकरता आपण यात गरम पाणी घालायचं आणि आपल्याला घट्ट पातळ जसं करायचं आहे त्या पद्धतीने हे वरण तयार करून घ्यायचं आहे। वरण छान शिजल्यामुळे गोटायची आपल्याला गरज नाही। आता आपण त्यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार आणि एक छोटा खडा गुळाचा टाकायचा आहे। आणि हे वरण आपण चांगलं असं गॅसवर शिजून घेऊया। इथे मी गॅस चालू करून घेते आणि छान असं आपल्याला हे वरण उकळून घ्यायचं आहे। आपण हे पोळीसोबत वरण भाताबरोबर पण हे वरण खाणार आहोत। इथे आपलं हे साधं वरण तयार झालं। आता आपण मसाला वरण कसं करायचं ते पाहूया। ही अगदी जुनी पद्धत आहे मसाला वरण करण्याची। आता त्यावर आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार। मी इथे 1 चमचा घरगुती मसाला घेतला, 1/2 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, थोडा बारीक चिरलेला कांदा, आपण आपल्या आवडीनुसार जास्त कमी करू शकता, कोथिंबीर घालायची आहे थोडी, आणि इथे मी शेंगदाणा तेलाचा वापर केला। आपण जे तेल खात असाल ते तेल अगदी भरपूर घाला। मस्त हे भाकरीसोबत पोळीसोबत आपण ही मसाला वरण खाऊ शकता। या पद्धतीने करून पहा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये।